पिंपरवाड़ी या ठिकाणी आहे। तर या मुसळधार पावसामुळे चंद्रकांत बाबा ढगे यांच्या या ठिकाणी हे घराची भिंत या ठिकाणी कोसळली आहे। या निमित्ताने आदरणीय BDO साहेब गरिबे साहेब त्याचप्रमाणे सर्व शासकीय यंत्रणांना घेऊन आम्ही तेच आता गेले 3 दिवस पूर्ण प्रत्येक गावोगावी जाऊन कुठं कुठं नुकसान झालं याची पाहणी करतोय। भाऊसाहेबांना ग्रामसेवकांना तशा सूचना केलेल्या आहेत। BDO साहेबांनी सुद्धा का पंचनामे त्वरित करा तर ग्रामसेवक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। पंचनामा त्या ठिकाणी झालेलं पण निश्चित या घर कुटुंबाला जो पंचनाम्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरदुरुस्ती असेल किंवा नवीन शबरी घरकुल योजना असेल यासाठी आम्ही सर्वजण अतुलदादा बेनके असतील लांड्यासाहेब असतील आम्ही सर्वजण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे। कारण की आपण वाणी साहेब पाहतोय का गेले 5 दिवसापासून अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान हे आमच्या पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये झालं आहे। त्यामुळे जी लोकांच्या आता ह्या आमच्या चंद्रकांत बाबाचं राहतं घर त्या ठिकाणी भिंत कोसळली त्यामुळे आज कुठंतरी हे अशा प्रकारचा कागद लावून त्या ठिकाणी भिंत एक ताडपत्री लावून कुठंतरी ती भिंत असं झाकून त्यांना या ठिकाणी राहायला लागतंय। त्यामुळे निश्चितच लवकरात लवकर हे सगळे पंचनामे पूर्ण होऊन शासन दरबारी ही सर्व आम्ही पंचनामे सबमिट करून लवकरात लवकर त्या कुटुंबाला मदत कशी करता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे। त्यामुळे सर्व या ठिकाणी घाबरून जाऊ नका। आता पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढलंय त्यामुळं सगळीकडेच म्हणजे नुकसान ही काय पूर्ण भागामध्येच आपल्या झालेली आहे। त्यामुळं प्रत्येकाने थोडं काय असेल त्याला आपण पंचनामे केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून आपण सर्वांना मदत द्यायचं काम करणार आहे। त्यामुळं जिथं नुकसान झाले आहे त्यांना फक्त माझी विनंती आहे का ते ग्रामसेवक असेल तलाठी भाऊसाहेब असेल त्यांना कळवा त्याचे पंचनामे झाले तर BDO साहेब आपल्याला नुकसान भरपाई देता येईल। कारण की पंचनामे झाले नाही तर त्या निमित्ताने कधी कधी बाबा मागील काळामध्ये काय काहींचं नुकसान होऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही पण जर पंचनामाच झाला नाही तर नुकसान भरपाई आपल्याला मिळणार नाही। तर पंचनामा होणे हा फार महत्वाचा भाग आहे। त्यामुळे जिथं जिथं बाबा तुम्ही सर्व मंडळी आहेतच ज्यांचे त्यांचं नुकसान झालं असेल आता बरेचसे बांध या आपल्या पिंपरवाडीतले गेलेत तर त्या ठिकाणी कृषी विभागाचे जाधव साहेब आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ते सर्व त्या शेतकऱ्यांची माहिती द्या ते सुद्धा त्या कृषी विभागाकडून बांधासाठी आपल्याला जी लाभार्थ्यांना आपल्या मदत करता येईल ते करतील एवढंच या निमित्ताने सांगतो। फक्त पंचनामे करून घ्या हीच विनंती या सर्वांना या माध्यमातून करतो। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।